एक घेते जिप्सी जाऊ हो कसे बोलला हा एक डझन दे 70 रुपये डझन ना तर छान अशी जिप्सी फ्लॉवर माला ही मी तुम्हाला सोप्या पद्धतीने अगदी दाखवलेली आहे श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार सुवर्णा हात्रे ब्लॉग्स अँड रेसिपीज या चॅनेलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आणि आज हे तुम्हाला स्वामींचं दर्शन आणि मी चाललेली आहे बाहेर तुम्हाला थंबनेलवरनं समजेलच मी कुठे चाललेली आहे तर आता मी निघते आणि श्रावणी आहे घरात माऊ आहे आणि आल्यावर तुम्हाला सांगते काय काय कसं केलं आम्ही काय ते चला तर आता निघते मी घाई हे गेल्यात खाली वाजल्यात सकाळचे 9:30 वाजले 9:15 वाजल्यात म्हणजे 9:30 वाजतीला जातात आणि घाई आता चला निघते तर हा व्हिडिओ आहे गुढीपाडव्याच्या एक दिवस अगोदरचा म्हणजे शुक्रवारचा तर त्या दिवशी आम्ही इथे कल्याणला फुल मार्केटला गेलेलो इथे खूप सारी फुलं तुम्ही बघू शकता आणि खूप भारी वाटत होतं फुलं बघून खूप बरं वाटलं कारण का लॉकडाऊनमध्ये ना हा मार्केट पूर्ण सुन्न होता काहीच नाही त्या मार्केटमध्ये काहीच नव्हतं आणि अशी छान छान रंगबेरंगी फुलं बघितली ना जाम बरं वाटत होतं तर कोणताही सणवार काय कार्यक्रम असेल तर मी कल्याणलाच येते फुलं घ्यायला हे तुम्हाला आत्तापर्यंत माहीतच पडलं असेल कारण का मला इथे फुलं ना आम्ही जास्त प्रमाणात घेतो म्हणून इथनं मला परवडतात आणि मी जिप्सी घेतली जिप्सी स्वस्त होती जी वेगळी सगळी फुलं होती ना ती स्वस्त होती गोंडा सोडून गोंडा खूप महाग होता म्हणजे गोंडा महाग पण होता आणि पाहिजे त्या क्वालिटीचा नव्हता आणि महाग होता तर आम्ही घेतली बऱ्यापैकी फुलं गोंडा वगैरे घेतला कारण का गोंडाचंच महत्त्व असतो आपल्या कोणताही कार्यक्रम असेल तर गोंड्यालाच महत्त्व असतो तर घेतला बऱ्यापैकी गोंडा गोंडा आणि शेवंती महाग होती पण घेतलं आणि जिप्सी घेतली खास तर जिप्सीचा हार तुम्हाला आज मी बनवून दाखवणार हे जिप्सी आणि गुलाबचा इथे बघू शकता खूप सारा बाजार भरलेला आणि खूप सारी वेगवेगळी फुलं छान छान अशी फुलं त्यानंतर कलिंगड घेतलं कलिंगड पण तिथेच मार्केटमध्येच लावलेलं आहे पुढे भाजी मार्केटमध्ये वगैरे गेलो नाही कारण का वेळ नव्हता तेवढा आम्हाला फास्टमध्ये घेऊन घरी यायचं होतं रिटर्न तर इथे तुम्ही बघू शकता फुल बाजार भरलेला पाडव्याच्या एक दिवस अगोदर छान वाटत होतं बघून गाडी अडकली इथे पूर्ण पसारा आहे घरात ही फुलं द्यायची आहेत ही आईची आहेत त्यानंतर ही माझी फुलं ही सर्व माझी फुलं आहेत एक दोन तीन ह्याच्यामध्ये पण आणि ही पण ही बहिणीची आहेत तिची आहेत हे असं तर एवढं हे एवढं माझं असं नेहमीच असतं हे तर एवढं आता फ्रीजमध्ये कोंबायचं आहे हे बघा कसं ठेवू आता एवढा पसारा फ्रीजमध्ये तो विचार पडला तर मग ते आता ठेवते फ्रीजमध्ये पण काय पसरं आहे दाखवतो आमकं सांगायला मी सगळे श्रावणीने बघा ही पाणी पिऊन देत नाही ना थंड जर ह्याच्यात ना दुधी हलवा बनवायला घेतलेला तो अर्धच काम राहिला आहे त्यानंतर दही आज विरजण आहे वर ही फुलं माझी इथे काही नाही आहे हे काय असेल ते इकडे ढकलते आता हा श्रीखंड आपण बनवलेला आहे इथे पनीर आहे ते थोडंसं आहे पनीर तर ही गुलाब यांनी आणलेत ना होई ऑलरेडी फ्रीजमध्ये एवढी फुलं आहेत पण ही गुलाबाची फुलं आहेत कमळ आहेत हे कमळ आहेत त्यांनी आणले मी सांगितले कालच्या ब्लॉगमध्ये तर ही पण गुलाबाची फुलं आहेत मला ना आता मला आता थोडा वेळ द्या कारण का ना थोडा पसारा आहे फ्रीजमध्ये फ्रीजमध्ये फुलं टाकते नाही तर फुलं खराब होती मग जेवण बनवायला घेते हे मोगऱ्याचे गजरे आता घेतलेले जरा हा खण रिकामी केले याच्यामध्ये पहिले ते ठेवते आणि मग पुढचं हे बघा पळलं हे पसारे पसाराच ठेवले याच्यात इथे ठेवले इकडे ठेवले दरवाजामध्ये ठेवले तर आता बघते बघा दरवाजा असं आमचे सगळं कोंबाकोंबी आता इथे पण खाणार फुलं अजून खाली आहेत याच्यात इथे ठेवते
बघते। तर त्यानंतर सर्व कामं आवरल्यावर मी इथे जिप्सीचा हार बनवायला घेतला, जिप्सी आणि गुलाबचा हार। त्यासाठी सुईमध्ये मी गोटापट्टी ओवून घेतलेली आहे, गोटापट्टीने बनवणार आहे मी, धागाने वापरला इथे। आणि जुड्यांना मी अगोदर छोट्या बांधलेल्या, त्यानंतर मला आयडिया आली का आपण असा सोप्या पद्धतीने हार बनवूया, त्यामुळे मी जुड्या तीन तीन जुड्या एकत्र करून मोठ्या जुड्या बांधल्या। तर तुम्हाला जर असा हार बनवायचा असेल तर तुम्ही मोठ्याच जुड्या बांधा। आणि जिप्सी आपण काढतो ना, त्यानंतर फास्ट पटकन लगेच त्याची जुडी बांधून घ्यायची। त्याचं कारण सांगते, मी अनुभव घेतलेला आहे म्हणून सांगते, का ती परत पसरते सगळीकडे, मग तशी पसरू नये म्हणून पटापट कोणीतरी काढून दिलं, एकानी एकानी जुड्या बांधायच्या असं करायचं। कारण का जिप्सीच्या जुड्या बांधायला वेळ भरपूर जातो, हार बनवायला वेळ लागत नाही, पण जिप्सीची जुडी बनवायला वेळ भरपूर जाते। तर हे अशा प्रकारे जिप्सी असते तुम्हाला दाखवली, तिच्या फांद्या छोट्या छोट्या फुलांच्या काढायला लागतात आणि त्याचे अशा जुड्या बनवायला लागतात। तर अशा मी जुड्या आता एकत्र करून घेते, त्यानंतर इथे मी हार बनवायला सुरुवात केली आहे। जसं व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतंय मी सुई वगैरे कसं वापरले, गुलाब कसे घातल्यात, तशा त्याप्रकारे तुम्ही बनवू शकता। आणि जुड्यासुद्धा तुम्ही बघू शकता मी कशाप्रकारे एक एक जुडी घातली आहे, मग फूल। तर इथे मला ना स्वामींसाठी हार बनवायचा होता, त्यामुळे मला पिवळ्या कलरचा जास्त वापर करायचा होता, म्हणून इथे मी शेवंतीची फुलं घातलेली आहेत। तर तुम्हाला जर शेवंतीची फुलं नसतील घालायची तरी चालेल, तुम्ही फक्त गुलाबांचा हार बनवू शकता। आणि पिवळे गुलाब होते पण ते कमी होते, कारण का ह्यांनी फुलं आणलेली, ती त्यांनी अगोदरच फुलं आणून ठेवलेली, त्यामुळे मला माझ्या चॉईसने आणता आली नाही फुलं। गुलाबाची फुलं होती त्यामुळे मी एक्स्ट्रा काही घेतलं नाही। आणि छान वाटतात जास्त करून ना जिप्सी बरोबर पिंक कलरचा गुलाब भारी वाटतो, कारण का कॉम्बिनेशन ते एक नंबर वाटतं, पिंक आणि व्हाईट कलरचं एकदम रिचनेसपणा वाटतो, रिच वाटतो एकदम कलर तो दोन्ही मिळाले तर। आणि लुक पण छान येतो हाराचा। पण ह्यांनी आणलेली फुलं ती मी वापरली अशा प्रकारे, अगोदर फुलं बघायची किती आहेत आणि त्याप्रकारे आपण हार बनवायला घ्यायचा। दोन वाटे करून घ्यायचे, फुलं व्यवस्थित असतील तर दोन्ही साईडला हार सेम आणि छान दिसतो। तर अशा प्रकारे मी सुईमध्ये एक एक गुलाब आणि जिप्सी घालून त्याची माळा तयार करून घेतली एक साईडनी। तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते त्याप्रकारे तुम्ही बनवा इथे। त्यानंतर इथे मी मध्ये परत एक पिवळा गुलाब घातला, तर तो मी आडवा घातला आहे तुम्ही बघू शकता। आणि त्या जागेवर तुम्ही ना मोती असतात ना गोल्डन कलरचे, त्यांचासुद्धा वापर करू शकता, कारण का मोती छान वाटतात त्याच्यामध्ये। जरा त्याला असे मध्ये झुंबरसारखं असं तीन चार माळा मोत्याच्या ओवून त्याच्यामध्ये गुलाबाचं हे घातलं छान वाटतं। तर तसासुद्धा मी हार बनवून दाखवेल, पण मला जरा घाई होती त्यामुळे मी फक्त गुलाबच घातला एक आणि त्याच्यामध्ये मी बनवलं। तर तुम्ही बघू शकता आडवा एक गुलाब घातला, त्यानंतर मी अपोजिट साईडनी परत गुलाब घालायची सुरुवात केली। तर जर तुम्हाला दोन्ही साईडनी दोन माळा बनवून घेतल्या सेम आणि मध्ये जॉईंट केलं तरी हरकत नसते, कारण का तसंसुद्धा आपण बनवू शकतो। इथे मी तुम्हाला दाखवलं आहे, आता मी उलट्या साईडनी करते। तर जसं तुम्हाला ज्या साईडनी जमेल त्या साईडनी तुम्ही हार बनवून घ्या आणि मध्ये वाटल्यास तुम्ही गाठ मारून त्याला जॉईंट करू शकता। तर अशा प्रकारे इथे मी तुम्हाला जिप्सीचा आणि गुलाबाचा हार करून दाखवले, तर तुम्ही बघू शकता। आणि समोरनं तर खूप छानच दिसत होता, स्वामींच्या गळ्यात घालून पण तुम्हाला दाखवेल कसा दिसत होता। तर खूप सुंदर दिसत होता हार आणि मला तर खूप आवडला। माझी इच्छा होती का जिप्सीचा कधीतरी स्वामींना हार बनवून घालेल। हे हार आपण वेडिंगमध्ये आजकाल भरपूर नवरा नवरींच्या गळ्यात बघतो, असे हार फेमस आहेत भरपूर असे हार। तर हा मी सोप्या पद्धतीने एकदम तुम्हाला बनवून दाखवलेला आहे, का जुड्या बांधायच्या कोणतीही झंझट नाही आहे, त्याला सरळ ओवत जायचं, म्हणजे सरळच ओवत जायचं, त्याला काही झंझटमारी नाही आणि दिसतंसुद्धा छान। तर आवडला जर हा हार तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा नवीन असतील तर, आणि असेच व्हिडिओ बघत जा। हा हार मला ना कोणीतरी सांगितलेला का तुमचा जिप्सीचा आणखी वेगवेगळ्या प्रकारचे हार दाखवा, तर आज जिप्सी होती माझ्याकडे तर तुम्हाला बनवून दाखवला। तर छान अशी जिप्सी फ्लॉवर माला ही मी तुम्हाला सोप्या पद्धतीने अगदी दाखवलेली आहे। अशी मी कुठे बघित म्हणजे अशी माळा मी बघितले, पण मी दाखवलेली सोपी पद्धत आहे का डायरेक्टली जुड्या आपण ओवू शकतो। तर सिंपल आणि साध्या सोप्या पद्धतीने ही जिप्सी आणि गुलाबची माळा मी तुम्हाला दाखवली। तुम्ही कोणत्याही प्रकारची गुलाब इथे यूज करू शकता, इथे मी असं केलेलं आहे, तुम्ही कसंही तुम्हाला आवडेल तसं करू शकता।
आणि वाटाय दिसायला सुंदर दिसते, तुम्ही बघू शकता। आता मी स्वामींच्या गळ्यात घालते, तर तुम्ही बघू शकता स्वामींच्या गळ्यात किती सुंदर दिसत होता हार। आणि असेच व्हिडिओ बघत राहा, आणि हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला जरूर कमेंटमध्ये सांगा। आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, चला आता बाय।